नमस्कार आपण सर्वांचे सुपर वशू कुक हाऊसमध्ये स्वागत आहे तर आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत तर मेथीची भाजी बनवण्यासाठी ते सर्वात अगोदर कढई गरम करण्यासाठी ठेवली थे थे होती त्यामध्ये आपण एक कप आता शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे आपले शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याला थंड करून त्याच्यावरचे सगळे साल आपण काढून घेणार आहोत तरी तशा पद्धतीने मी आता सगळे साल काढून घेतलेले आहेत तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता हे शेंगदाणे घालून घेणार आहोत त्यानंतर इथे पाच ते सहा लसण पाकळ्या घेतले होत्या त्या यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे सात ते आठ ते यामध्ये घालून आपण ह्याला एकदा असंच फिरून घेणार आहोत तर झाकण बंद करून ह्याला आपण एकदा फिरून घ्यायचं आहे फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक कप पाणी घालून घेणार आहोत तर इथं बारीक अशी पेस्ट याची बनवून घेतलेली आहे तर आपण आता भाजीला फोडणी देणार आहोत तर इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर ते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक स्पून जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलल्यानंतर दोन ती ती ते तीन लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेले ते यामध्ये घातलेलं आहे लसणाला चांगला लाल कलर आपण लसूण यामध्ये तळून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक जोडी भाजीची घेतली होती स्वच्छ धुवून ती यामध्ये आपण घालायची आहे आणि त्याला आपण दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहोत त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याला आपण दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहोत चांगलं परतल्यानंतर यामध्ये दोन ते तीन कप आपण पाणी घालून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं भाजी थोडी घट्ट वाटत होती त्यामुळे मी यामध्ये अजून एक कप पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी आपण चांगली दोन ते ती तीन मिनटं शिजून घ्यायची आहे खूप जास्त वेळ ही भाजी आपण शिजून घ्यायची नाही तर इथं आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे तर आपण आता सर्व करण्यासाठी घेणार आहोत तर तुम्हाला हा मेथीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद